हॅलो हॅलो आता आता इथे आवाज आली आपल्याला. हा थोडा हेच होतोय, बोला. भाईसाहेब जाधव बोलतोय, बहुजन युक्त अंतर अध्यक्ष बोलतोय. इंग्रजी एसपी आपण? हा मी डीवायएसपी. हा डीवायएसपी साहेब, आपल्या कानावरती कदाचित प्रकरण आला असेल तालुका औंढा नागनाथ आणि येणेगावचं म्हणजे गावच्या संदर्भातलं. तिथे बौद्ध समाजाच्या लोकांना बहिष्कार टाकलेलं आहे. दुकान असेल, बाकीचं काय त्यांचं मार्केट असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती त्यांच्या सवर्ण समाजाच्या लोकांनी बहिष्कार टाकलाय अशी बातमी मला तिथल्या संबंधित माझ्या कार्यकर्त्यांनी दिली. नाही, कसं झालेलं आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आज मिटिंग पण ठेवली होती. पण मिटिंगला हे बाकी सवर्ण समाजाचे लोक आले होते, अर्धा पाऊन तास वाट पाहत होते. ते म्हणले आम्ही आणि हे बौद्ध समाजाच्या लोकांना बोलवलं, हे बौद्ध समाजाचे लोक कोणीही आले आणि ते म्हणले ऐकून ते म्हणले आम्ही कोणावरती बहिष्कार टाकलेला नाही, कोणाला कामाला येऊ नका म्हणून सांगितलेलं नाहीये, कुठल्याही दुकानाचा काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही फक्त एक व्यक्तीने येऊन सांगावं की बाबा आम्ही तुम्हाला दुकानात येऊ नका म्हटलेलं आहे किंवा कामावर येऊ नका म्हटलेलं आहे किंवा आमच्या दुकानात माल मिळणार, एक उदाहरण दाखव म्हणले. आम्ही पिढ्यान पिढ्या गावामध्ये राहतोय, गावामध्ये हेर करतोय, त्यांनीच आमच्या एरियामध्ये येऊन आवश्यकता नसताना नको तिथे झेंडा उभा केला. ऐकून घ्या ना, नाही नाही झेंडा उभा केला, त्यांनीच प्रॉब्लेम उभा केला आणि परत आमची बदनामी तेच करतायत की आम्ही बहिष्कार टाकतो म्हणून. नाही आता माझ्या तुझी आणि तुमची पडताळणी, आता आम्ही पण ती काही पडताळणी केली कारण व्यक्तिगतरित्या फार जबाबदारीपूर्वक विधान करतोय किंवा बोलतोय मी. आता कोणी एखादा हे करू शकतो सरसकट सर्व त्यांना आरोप करू शकत. त्या बौद्ध वस्तीतील त्या गावातील जे बौद्ध समाजाचे जे शेड्यूल कास्टचे लोक आहेत ते सरसकट सगळे कसे काय आरोप करू शकतात? नाही सगळे त्याच्यासाठी ते मिटिंग ठेवली होती ना, आमच्या कानावर त्यांनी घातलं होतं असं असं काय काय माहितीये काय मराठवाडा मराठवाड्यामध्ये जातीवादाचं प्रमाण किती आहे हे तुम्ही अधिकारी म्हणून तुम्हाला मला वाटत नाही सांगायचं आवश्यक. दर दोन चार दिवसांनी मराठवाड्यामध्ये जातीवाद घडतो. आता तुम्ही ऐकून घेतली बाजू सवर्ण समाजाची, आता त्यांच्या अंगलट मॅटर आलेला आहे म्हणून ते माघार घेतात. मला असं वाटतंय त्या विभागाची आपण दिवाळीची या नात्याने नक्कीच सत्यता काय आपण जरा दोन्ही बाजूची सत्यता बघून पडताळून घ्या. नाही नाही मला त्यांना बोलायचंच नाहीये, त्याच्यासाठीच आम्ही दोन्ही समाजाची मिटिंग गावामध्ये ठेवली होती शाळेमध्ये. असं 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 तुम्ही आता तुम्ही यांची बाजू मांडली सवर्ण समाजाची. मी तुम्हाला सांगतो की बौद्ध समाज बोला बोला ते आता मिटिंगला त्यांना ज्यावेळी बोलवलं त्यावेळी ते असं बोलले. तर हे आले असते तर यांची बाजू आम्हाला समजून घेता आली असती ना. लोक आमच्या लोकांना सावलीला उभं करत नसतील तर यांच्यासोबत चर्चा काय करायची मला सांगा ना. डीवायसी गावातले काही राजकारणी लोक जर बोलले असते ना माझ्याशी किंवा गावातले काही मोजके बोलले असते वेगळा विषय. गावातल्या 100% म्हणजे त्या बौद्ध वस्तीतल्या 100% लोकांचं मत आहे की हा अन्याय झालेला आहे. आपण समजू शकतो की काही घाणेरडे राजकारण करणारे लोक आहेत तर असं बोलत नाही की आमच्या बी सरसकट चांगले लोक आहेत. आमच्यात पण काही लोक आहेत की ज्या लाईट रफिटी असतात किंवा याचा चुकीचा वापर करून काहीतरी वेगळं चित्र निर्माण करतात. तर मी फार जबाबदारीपूर्वक बोलत आहे, 100% अन्याय झालेला आहे आणि इथे लपवण्याचं काम केलं. 100% अन्याय झालेला आहे आणि ते प्रकरण आता अंगळत आलेलं आहे. अंगळ्याचे प्रकरण येऊन या भीतीने आता त्या प्रकरणाची सर्वसर्व चालू आहे. फार जबाबदारीपूर्वक बोलतो मी. नाही कसं आहे आपल्याला तसं काही झालं असेल तेच आपल्याला काढायचं होतं. त्या दोन्ही समाजामध्ये एकत्र राहणार आहेत, एकाच गावात राहणार आहेत, त्यांच्यात मिटिंग घेऊन सामंजस्य आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा होता, त्यासाठीच आम्ही आज मिटिंग ठेवली होती. सामंजस्य झाला पाहिजे त्याबद्दल आम्ही दुरावा जाती धर्मामध्ये आपला दुरावा होऊ नये या मताचे आम्ही आहोत. परंतु जर प्रत्येक वेळी कारण हिंगोली जिल्ह्यातलं हे पहिलं प्रकरण नाही किंवा मराठवाड्यातलं हे पहिलं प्रकरण नाही की बहिष्कार टाकलं. तुम्हाला मी वर्षभरात किती प्रकरणसाठी
की प्रत्येक वेळेला दलित बौद्ध वस्तीवरती इंग्रजी मध्ये मराठवाड्यामध्ये बहिष्कार टाकले किंवा त्यांना कोणत्या याच्यामध्ये सहभागी करून घेतलं. मला आपले आपल्याला या माध्यमातून माझी एवढीच विनंती राहील की हे प्रकरण आपण जातीने हँडल करावं. आपल्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी एवढंच नाही तर राज्याच्या पोलीस महासंचालकांशी सुद्धा या प्रकरणाच्या संदर्भात मी बोलणार आहे. आणि आपण ज्या पद्धतीने सवर्ण समाजाची बाजू ऐकून घेतली की आम्ही अशा प्रकारचं काय केलं नाही असं सवर्ण समाजाचं म्हणणं आहे, तसं एकदा ती बाजू सुद्धा बौद्ध समाजातील तिथल्या लोकांची आपण ऐकून घ्यावी. येत नसतील ना तर आम्ही आता ठरवलेलं आहे की दोन दिवसामध्ये पोलीस स्टेशनला त्यांना बोलवायचं. नाही साहेब, दोन दिवसामध्ये नंतर महाराष्ट्रात फार वेगळं चित्र व्हायचं. माझी आपल्याला व्यक्तिगत विनंती आहे की उद्याच आपण तिथल्या संबंधित बौद्ध समाजाच्या लोकांना बोलून घेऊन उद्या याचे पडसा दिसला तिकडे मग सोशल मीडिया तुम्हाला माहितीच आहे बाकीची लोक गोष्ट आग लावायला बसलेच आहेत. तर त्यामुळे काय उद्या येत असेल तर उद्या बोलून घेऊ, तसं काही हे नाहीये. मग आज आम्ही त्याच्यासाठी वेळ दिला होता ना त्यांना. बर, तुम्ही त्यांना कुठे बाहेर नाहीये, गावातच मीटिंग ठेवली होती, बाहेर पण कुठे ठेवली नव्हती, शाळेत ठेवली होती याच्यामध्ये. पण त्यांचं जर म्हणणं असेल किंवा त्यांच्याकडे जायचं नाही तर आपण त्यांचे स्वतंत्र हे करू, मीटिंग घेऊ, त्यांचं म्हणणं काय आहे काय ऐकू. काल पण दिवस आमचा दिवस त्यांच्या बरोबरच गेला, काल पण होतो आम्ही त्यांच्या. फक्त एवढंच फक्त सांगले आपल्याला की जरा हा विषय आपण सिरियसली प्रशासनाने घ्यावा.